केदारनाथची कथा। केदारनाथ हिमालयातील गढवाल भागात प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे। एक प्रसिद्ध कथा अशी आहे की नर आणि नारायण हे प्राचीन काळी दोन ऋषी होते आणि या दोघांनी शिवाची उपासना केली आणि त्यांनी त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपात राहील असा आशीर्वाद दिला। पंचकेदारविषयी लोककथा पांडवाशी संबंधित आहे। हिंदू महाकाव्य महाभारताचे नायक पांडवांनी कुरुक्षेत्राच्या महाकाव्याच्या युद्धात आपल्या चुलत भावांना कौरवांचा पराभव करून त्यांची हत्या केली। त्यांनी युद्धात गोत्रहत्ये आणि ब्राह्मण हत्या केल्याचा पापांची प्रायचित करण्याची इच्छा व्यक्त केली। अशा प्रकारे त्यांनी आपल्या राज्याची बागड त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिली आणि भगवान शिवच्या शोधात आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी ते निघाले। प्रथम ते वाराणसीच्या पवित्र शहरात गेले, काशी, ज्याला शिवाच्या आवडत्या शहराचा विश्वास होता आणि ते शिव मंदिरासाठी परिचित होते। पण कुरुक्षेत्र युद्धाचा मृत्यू आणि बेईमानपणामुळे त्याला तीव्र राग आला होता आणि म्हणूनच पांडवाचा प्रार्थने संवेदनशील नसल्यामुळे शिव त्यांना टाळत होता। म्हणूनच त्याने बैलाचे म्हणजे नंदी रूप धारण केले आणि ते गढवाल भागात लपून राहिले। वाराणसीत शिव न सापडल्याने पांडव गढवाल हिमालयात गेले। भीम पाच पांडव बंधूपैकी दुसरा, नंतर उभ्या राहून दोन पर्वत शिव शोधायला लागले। त्याने गुप्त काशी, लपलेली काशी, शिवाच्या लपण्याच्या कृतीपासून घेतलेले नाव। जवळ एक बैल चरताना दिसला। भीमाने तातडीने बैलला शिव असल्याचे ओळखले। भीमाने बैलाला त्याच्या शेपटीने पकडले आणि त्याच्या पायात अडकवले, पण बैल निर्मित शिव भूमीत अदृश्य झाले आणि नंतर केदारनाथमध्ये कुबड वाढले। तुगानाथमध्ये दिसणारे हात, नाभी आणि मध्य महेश्वरमध्ये पोट सर्फिंग चेहरा, रुद्रनाथ आणि केस दिसू लागला आणि कल्पेश्वरमध्ये डोके दिसले। पांडवांनी पाच वेगवेगळ्या रूपात या पाच ठिकाणी शिवाची पूजा व उपासना करण्यास मंदिरे बांधली। अशा प्रकारे पांडवांना त्यांच्या पापापासून मुक्ती केली गेले। अशा विश्वास आहे की शिवचे पूर्व भाग भक्तपूर जिल्हा नेपाळ डोलेश्वर महादेव मंदिरात दिसू लागले। भीमला फक्त बैल पकडण्याचेच नव्हे तर ते अदृश्य होण्यापासून रोखण्याचे श्रेय एका प्रकारात सापडले। याचा परिणाम असा झाला की बैलचे पाच भाग झाले आणि ते हिमालयातील गढवाल प्रांताच्या केदार खंडातील पाच ठिकाणी दिसू लागले। पंचकेदार मंदिरे बांधल्यानंतर पांडवांनी केदारनाथमध्ये मोक्षप्राप्तीसाठी ध्यान केले, यज्ञ केले, नंतर अग्नियज्ञ केला आणि नंतर महापंत, स्वर्गरोहिणी असे म्हणतात या स्वर्गीय मार्गाद्वारे स्वर्ग किंवा मोक्षप्राप्ती केली। पंचकेदार मंदिरात भगवान शिवच्या दर्शनाची तीर्थयात्रा संपल्यानंतर भगवान विष्णूची बद्रीनाथ मंदिरात भेट घेणे हा एक अलिखित धार्मिक विधी आहे, ज्याचा भक्तांनी भगवान शंकराचा आशीर्वाद घेतल्याचे अंतिम पुष्टीकरण केले आहे।